महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्राम विकास, बंदरे, खार विकास, जमिनी, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलाच्या तुकडीने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचे या संदर्भात नियम पाळून अत्यंत साधेपणाने ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह, पोलीस अधीक्षक चिन्मय सिंह पंडित, नगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, अप्पर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते.